नमस्कार मी मीना मीनानंद किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण हेल्दी असे सूप बनवणार आहोत हे सूप मी गाजर टोमॅटो आणि बीटरूट यापासून बनवणार आहे हिवाळ्यात भाजीपाला अगदी भरपूर प्रमाणात येतो त्यामुळे अशा पद्धतीचे सूप आपण हिवाळ्यात नक्कीच बनवून बघा तुम्हाला मी हे सूप कसं बनवलं आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता अगदी पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग सूप बनवायला सुरुवात करूयात इथे मी पाच टोमॅटो घेतलेले आहेत टोमॅटो छान लाल घ्यायचे आहेत अर्धी वाटी गाजर घेतली आहे अर्धी वाटी बीट घेतलं आहे एक लहान कांदा चिरून घेतला आहे अर्धी मिरची तीन ते चार लसूण पाकळ्या आणि थोडं अद्रक घेतलेलं आहे बटाट्याची देखील मी साल काढून एक बटाटा घेतलेला आहे कुकरमध्ये दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी गरम झाल्यावर त्यामध्ये आपण टोमॅटो टाकून देणार आहोत व त्यातच बीट आणि गाजर देखील टाकणार आहोत टोमॅटो मी चिरून घेतलेला नाही तर मी अख्खेच टोमॅटो यामध्ये टाकलेले आहेत बटाट्याची साल काढून घेतलेला आहे बटाटा वापरल्यामुळे आपलं सूप अगदी घट्ट होतं आणि त्याची कन्सिस्टन्सी खूप छान येते त्यातच मी कांदा लसूण अद्रक आणि अर्धी मिरची टाकून घेतलेला आहे कुकरला झाकण लावून आपल्याला तीन ते चार शिटी काढून घ्यायची आहे त्यामध्ये हे अगदी व्यवस्थित शिजतात त्यानंतर कुकर गार झाल्यावर आपल्याला उघडून घ्यायचं आहे इथे मी एक बाऊल ठेवलेला आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारची चाळणी ठेवलेली आहे आता त्यामध्ये आपण गाजर टोमॅटो शिजवून घेतलेला आहे ते यामध्ये आपण चाळणीमध्ये टाकून घेणार आहोत आपल्याला अगदी व्यवस्थित नरम शिजवून घ्यायची आहे सगळ्या वस्तू तुम्ही बघू शकतात की बटाटा टोमॅटो अगदी सगळं व्यवस्थित शिजलेलं आहे आता आपल्याला याला थोडं गार होऊ द्यायचं आहे आणि गार झाल्यावर आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण अगदी व्यवस्थित कालवून घेऊ त्यामुळे ते लवकर गार होईल त्यानंतर आपल्याला मिक्सरला हे सर्व फिरवून घ्यायचं आहे आपल्याला आपले टोमॅटो गाजर व्यवस्थित गार करून घ्यायचे आहेत इथे बाउलमध्ये खाली आपण गाळून घेतलेलं पाणी आहे तेही आपल्याला सूप बनवण्यासाठी लागणार आहे ते आपण टाकून द्यायचं नाही आणि आपण सगळं साहित्य आता व्यवस्थित दळून घेणार आहोत मिक्सरमध्ये आणि गाळणीने पुन्हा आपल्याला याला एकदा गाळून घ्यायचं आहे त्यामुळे आपलं सूप हे छान घट्ट आणि स्मूथ होणार आहे चमच्याच्या सहाय्याने त्याला आपल्याला गाळून घ्यायचं आहे त्यात आपण आता थोडं पाणी टाकणार आहोत ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण हे सगळं फिरवलं त्यातच मी थोडं पाणी टाकलेलं आहे आणि ते आपल्याला गाळणीत टाकून घ्यायचं आहे त्यामुळे आपल्याला अगदी सहजपणे गाळता येणार आहे सगळं साहित्य अशा पद्धतीने आपण सर्व व्यवस्थित गाळून घेऊयात आणि मी ते पाण्यातच गाळते आहे जे पाणी आपण गाळून काढलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला खाली चोथा मिळतो त्याचा आणि तेही आपल्याला पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून त्याचाही आपल्याला वापर करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकतात की आपलं सूप आता व्यवस्थित गाळून झालेला आहे आता आपण याला पुन्हा गरम करून घेणार आहोत गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे त्या कढईमध्ये आपल्याला हे सूप टाकून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकतात की किती सुंदर सूपचा कलर आलेला आहे मात्र हे अजून आपल्याला जरा घट्ट वाटतं आहे त्यामध्ये आता मी एक ते दीड वाटी पाणी टाकून घेणार आहे तुम्हाला जर सूप फार घट्ट हवा असेल तर तुम्ही पाणी नाही टाकलं तरी चालेल पण हे सूप नंतर गार झाल्यावर अजून थोडं जास्त घट्ट होतं त्यामुळे यामध्ये त्याची कन्सिस्टन्सी सेट करण्यासाठी आपल्याला थोडं पाणी टाकणं आवश्यक आहे अजून अर्धी वाटी मी पाणी टाकते आहे टोटल दीड वाटी मी इथे पाणी टाकलेलं आहे आता बघूयात आता आपल्या सूपची कन्सिस्टन्सी अगदी व्यवस्थित आहे अजून आपण याला दोन ते तीन मिनटं उकळून घ्यायचं आहे इथे मी दीड चमचा बटर टाकलेला आहे त्यामुळे आपल्या सूपची टेस्ट ही अधिकच वाढणार आहे अर्धा चमचा काळ्या मिरीची पूड टाकलेली आहे तुम्हाला जर काळ्या मिरी आवडत नसेल तर तुम्ही यापेक्षा कमीही टाकू शकता सूपमध्ये मी इथे अर्धा चमचा टाकलेली आहे आता त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालायचं आहे व सूपमध्ये मी अर्धा चमचा साखर देखील टाकणार आहे कारण त्यामुळे सगळे फ्लेवर्स हे छान बॅलन्स होणार आहेत फार जास्त टाकायची नाही तर फक्त अर्धा चमचा मी इथे टाकलेली आहे त्यामुळे सगळे फ्लेवर छान बॅलन्स होऊन सूपची टेस्ट खूप छान होते आता आपल्याला सूप उकळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकतात की आपलं सूप फार जास्त पातळही नाही आणि खूप घट्टही नाही पाणी टाकताना आपल्याला सूप उकळायच्या आधीच पाणी टाकून घ्यायचं आहे कारण हे सूप आपण ज्यावेळेस सर्व करतो तेव्हा ते अधिक घट्ट होत जातं त्यामुळे त्यामध्ये आपल्याला एक ते दीड वाटी पाणी हे टाकायचं आहे आता आपल्या सूपला छान उकळी आलेली आहे दोन ते तीन मिनटं हे आपल्याला अगदी व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे कारण भाज्या आपल्या आधीच शिजलेल्या आहेत मात्र आपल्याला पुन्हा एकदा याला उकळी काढायची आहे फार जास्त उकळी द्यायची गरज नाही फक्त दोन ते तीन मिनटं उकळायचं आहे त्यानंतर आपण गॅस बंद करून द्यायचा आहे तुम्ही बघू शकतात की आता मी गॅस बंद केलेला आहे आणि पातीच्या कांद्याचा हिरवा भाग मी इथे थोडा टाकलेला आहे त्यामुळे जेव्हा आपण सूप पितो तेव्हा ते त्याची टेस्टही छान येते आणि ते, 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 ते दाताखाली आल्यावर छान क्रंचीनेस वाटतो सूपमध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ब्रेडचे क्रुटॉन्स बनवूनही या सूपमध्ये वापरू शकतात आता आपण गरमागरम सूप एका बाउलमध्ये सर्व करून घेऊयात तुम्ही बघू शकतात की आपला सूपचा कलरही खूप सुंदर आलेला आहे आणि सूपची कन्सिस्टन्सीही अ अगदी बरोबर आलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही हिवाळ्यात गरमागरम सूप नक्कीच ट्राय करा जी मुलं गाजर बीट खात नसतील तर त्यांना तुम्ही अशा पद्धतीने सूप बनवून देऊ शकतात किंवा घरात जर कोणी वयोवृद्ध असतील तर त्यांनाही तुम्ही अशा प्रकारचे सूप नक्कीच बनवून द्या आता आपण वरतून गार्निशिंग करता थोडं फ्रेश क्रीम टाकणार आहोत फ्रेश क्रीम हे ऑप्शनल आहे तुमच्याकडे जर फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही नाही वापरल्या तरी चालेल तुम्ही बघू शकतात की सूप किती सुंदर झालेलं आहे आणि चवीलाही तितकंच छान आहे तुम्ही ही अशा पद्धतीने मिक्स सूप नक्कीच करून बघा आणि तुम्हाला जर हे सूप आवडलं असेल आणि अशाच नवनवीन रेसिपीज जर तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद